मोदी ने जिथे 90 दिवस मणिपूरच्या दंगलीचा दक्षा घेतले आहे दक्षता घेतली नाही, जिथे कत्तल झाली आणि ते आता फार मोठा दुखी दुखी झालेला आहे, कदाचित तिथे असणारा भाग विरोधकांच्या म्हणजे देशाच्या विरोधक आहे त्यांच्या हातामध्ये जाण्याची शक्यता आहे। सनातन हिंदुत्ववाद्यांना म्हणतो की असणारा तिथे दोन समाजामध्ये दंगल लावून किंवा तिथे आदिवासींमध्ये दंगल लावून तुम्ही ISS ला ISI पाकिस्तानचं ISI आणि दुसऱ्या बाजूला चायनाचा असणार हस्तक्षेप करण्याचं स्विमिंग पूल केलं की नाही एवढं सांगा। देश चालवायला निघालेले आहेत पण देश चालवत असताना सामाजिक असंतोषाचं स्विमिंग पूल बांधू नये, तलाव बांधू नये, त्या असंतोषाच्या तलावामध्ये विरोधक जे आहे ते पोहायला बघणारच आणि जो विरोध आहे त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होणारच। जेव्हा ह्या सनातन हिंदुत्ववाद्यांना तुम्ही देवळातच बरे आहात, दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये तुमचा उपयोग नाही। इस्रायलला पाठिंबा म्हणजेच पॅलेस्टाईनला विरोध अशी मोदींची भूमिका आहे का? कारण सोलापुरात हिंदू महासभेच्या लोकांनी याच भूमिकेला पॅलेस्टाईनसाठी निघाया मोर्चाला विरोध केला आहे। आम्ही असणार सर्व युनिटना असणार आदेश दिलेले आहेत महाराष्ट्रातल्या की लढा जो झाला तो पॅलेस्टाईन आणि हमासचा झाला। हमासने जे इस्रायलमध्ये केलं त्याचा आम्ही असणार निषेध करतो, पण इस्रायल हमास विरुद्ध लढतंय असं दिसत नाही, पण इस्रायल आम्ही हमासच्या अतिरेक्यांना शोधतोय असं सांगत त्यांनी जो बॉम्ब हल्ला पॅलेस्टाईनी जनतेवरती जो केलेला आहे अतिरेकी इस्रायलला मानत नाही ही भूमिका बरोबर, पण पॅलेस्टाईनची जनता ही शांततेने एवढी वर्ष इस्रायलच्या जनतेबरोबर राहते हे इस्रायलने कुठेतरी असताना लक्षात घेतलं पाहिजे होतं। आणि म्हणून गाझा हा जो स्ट्रीप आहे तिथे ज्या एक मोठी बातमी आलेली आहे ती म्हणजे पोलीस असलेले 50 इस्रायली जे हमास पकडून गेले होते बॉम्बिंग मध्ये मेले तशी असताना परिस्थिती आहे, म्हणजे इस्रायलचं इंटेलिजन्स फेल्युअर आहे की त्यांनी त्यांच्याच लोकाला मारलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला पॅलेस्टाईन जनता यांचा काही संबंध नसताना जे पॅलेस्टाईनवरती बॉम्ब हल्ला आणि मिझाईल हल्ला चाललेला आहे त्याच्या निषेधार्थी आणि पॅलेस्टाईन जनतेच्या आम्ही बरोबर आहोत हे दाखवण्यासाठी मी असं म्हणेन की आम्ही जिल्ह्या जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांना आम्ही पॅलेस्टाईन बरोबर आहोत, पॅलेस्टाईन जनतेच्या दुःखामध्ये दुःखाबरोबर आहोत। भारतीय सरकारमध्ये दोन भाग झाले असं आपल्याला दिसतंय, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे अशिक्षित म्हणण्यापेक्षा न समजणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताबडतोब इस्रायलला पाठिंबा दिला, पण सरकारमध्ये असणारे अधिकारी यांनी फॉरेन सेक्रेटरी चे प्रतिनिधी बागची यांच्या मार्फत आम्ही पॅलेस्टाईन बरोबर आहोत असं विधान त्या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजे पंतप्रधानाचं स्टेटमेंट हिंदू महासभा मी जसं म्हणालो की यांची देवळातलीच जागा आहे पार्लमेंटमधली जागा नाही ते आता सिद्ध होतंय अशी परिस्थिती आहे,
आणि जनतेने ही बाब लक्षात घ्यावी असं मी त्या ठिकाणी मानतो. पण हिंदू महासभेकडनं ठिकठिकाणी त्या समर्थनार्थ जे मोर्चे निघतात त्याला विरोध केला जातो. प्रश्न असा आहे की हिंदू महासभेने ठिकठिकाणी विरोध करायचा असेल तर त्यांना हिंदू मुसलमानांची दंगल लढवायची आहे. दुसऱ्या बाजूस तुमची एवढी ताकद असेल आणि तुम्हाला एवढा ऍडमिनिस्ट्रेशन कळत असेल तर त्या बाबतीने ज्या अधिकाऱ्याने प्रेस कॉन्फरन्स मार्फत भारत सरकार पॅलेस्टाईन बरोबर आहे अशी जी भूमिका घेतली आहे त्याला बढतर करण्याची ताकद तर दाखवा. रस्त्यावरती कशाला हिंदू मुसलमानाच्या दंगली काढण्याची भाषा बोलत आहे. आणि म्हणून म्हटलं की हे देवळात बरे आहे हे पार्लमेंटमध्ये बरे नाही.